जयमलाना चॅनलचं सर्व प्रेक्षकांनो शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत नंदुरबार रेल्वे स्थानकावर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी या ठिकाणी नंदुरबार रेल्वे स्थानक बंधक आणि त्यांच्या प्रशासनातर्फे नंदुरबार रेल्वे स्थानकावर कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या सर्व सफाई कामगारांना तर लॉकडाऊन कालावधीत अत्यंत चोखपणे या नंदुरबार स्टेशनची साफसफाई राखून त्यांनी एक आदर्श या ठिकाणी घालून दिलेला आहे। कोणीही वर्दळ नसताना, कोणीही पॅसेंजर किंवा कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी येत नसताना तरी देखील फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या स्टॉप आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे अधिकारी यांचीच फक्त या रेल्वे स्थानकावर सध्या वर्दळ सुरू आहे आणि त्यांच्या साफसफाई, त्यांच्या निगराणीत हे सर्व साफसफाई कर्मचारी अत्यंत चोख आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी साफसफाई असून त्यांचा एक सन्मान या ठिकाणी रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी करण्यात आल्याने त्यांना एक सन्मान म्हणून त्यांचा आज सत्कार करण्यात येऊन त्यांना या लॉकडाऊन कालावधीत त्यांचं जीवनचरितार्थ व्हावा यासाठी त्यांना एक अन्नधान्य शिधा किट सोबत त्यांना मास्क याचे वाटप स्टेशन प्रबंधक बसंतलाल मंडल, परिवहन निरीक्षक सुभाषचंद्र झा, सफाई कर्मचाऱ्यांचे सुपरवायझर राम भैया कडोसे यांच्यातर्फे करण्यात येऊन या सर्वांना या उत्कृष्ट लॉकडाऊन कालावधीत स्टेशनाची रेल्वे स्थानकाची अत्यंत योग्य पद्धतीने साफसफाई केली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। शैलेंद्र चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार। आज दिनांक 23 एप्रिल रोजी नंदुरबार स्थानकावरती पश्चिम रेल्वेच्या सफाई कर्मचाऱ्यासाठी, नंदुरबार स्टेशनावरील कॉन्ट्रॅक्टवरील सफाई कर्मचाऱ्यासाठी जे आपल्यासाठी स्टेशन साफसफाई ठेवतात त्याचे जे कार्य आहे, ज्यांचं जे उत्तम कार्य आहे समाजासाठी, रेल्वेसाठी, हां, आणि कोरोनाच्या ज्या जो सध्याचा प्रादुर्भाव चालू आहे याच्यामध्ये त्यांचं जे उत्कृष्ट कार्य आहे त्याची परतफेड म्हणा, पोचपावती म्हणून त्यांचा आज सत्कार करण्यात आला। आज या ठिकाणी आमच्या नंदुरबार रेल्वे स्टेशनाचे परिवहन निरीक्षक श्री सुभाषचंद्र झा साहेब, स्टेशन प्रबंधक श्री BL मंडल साहेब, साफसफाईचे कॉन्ट्रॅक्टर श्री राम भैया आणि इतर स्टाफ जे आपले उपस्थित होते यांच्या हस्ते त्यांच्याकडून सत्कार करण्यात आला। तसंच जीवनावश्यक वस्तूंचा त्यांना वाटप आणि मास्कचं वाटप सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून देण्यात आलं।